गॅस सिलेंडर घेऊन जाणारी टाटा एस गाडी सावनेरकडे जात असताना व अमरावतीवरून नांदगाव खंडेश्वरला येणारी दुचाकी ही दोन्ही वाहने समोरासमोर धडकली. अपघात एवढा भयानक होता की समोरून येणारी दुचाकी गाडी टाटा एस गाडीमध्ये सरळ घुसली आणि आतमध्ये जाऊन फसली. अपघात पाहण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी जमली होती. अशाच प्रकारे कित्येकदा जावरा सावनेर फाट्यावर अनेक अपघात झाले आहेत, परंतु प्रशासनाने याकडे अजूनही दखल घेतलेली नाही व त्यांचे हेतुपूरत सर दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी होत आहे, तसेच या ठिकाणी सोयी सुविधा करायला हव्या असे सर्व नागरिकांकडून बोलल्या जात आहे. उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर.